विद्यार्थी मित्रांनो आता जो आपण फरक बघतो आहे तो फरक आहे जी टी एस बी एम आणि आर्बिट्ररी बी एम ए बी एम जी टी एस बी एम ऑर ए बी एम तर यालाच मराठीमधून आपण काय म्हणतो सर्वे ऑफ इंडियाची पीठचिन्ह किंवा इकडे जो आर्बिट्ररी म्हणजे मानलेली तर याचा फरक काय आहे तो बघूया सर्वे ऑफ इंडियाने कराची जवळ सर्वे ऑफ इंडियाने कराची जवळ एम एस एल घेऊन सर्वदूर भारतभर प्रस्थापित केलेले ठिकाणं उपलब्ध आहेत प्रस्थापित केलेले आहेत आणि ते एका पुस्तकात उपलब्ध आहेत तर हा जो आहे हे लहान कामासाठी कोणत्याही पक्क्या ठिकाणाला पीठचिन्ह मानल्या जातं आपल्याला जिथून सर्वे करायचं आहे तिथेच एखादं ठिकाण धरायचं त्याची उंची आपण गृहित धरायची आणि सुरू करायचं त्याला मानलेलं चिन्ह असं म्हणतात तर इकडे बघा जी टी एस बी एमची यादी एका शासकीय पुस्तकात प्रसिद्ध केलेली आहे हे मी आधी सांगितलं हे जे आहे मानलेलं चिन्ह हे मोजणीदाराला त्याच्या सोयीनुसार घेता येतं याची कुठली यादी पब्लिश केलेली नाही आहे फक्त त्या मोजणीदारानं आपण कुठे पीठचिन्ह घेतलं होतं हे त्यानं ध्यानात ठेवलं पाहिजे बस तिसरा मुद्दा आहे या पीठचिन्हांचा उपयोग अतिमहत्वाच्या अचूक कामासाठी केला जातो या पीठचिन्हाचा उपयोग अतिमहत्वाच्या अचूक कामासाठी केला जातो तर आर्बिट्ररी बेंचमार्क किंवा मानलेलं पीठचिन्ह जे आहे याचा उपयोग लहान सर्वे एकदम लहान कामासाठी केला जातो हे काम फार महत्त्वाचं नसतं तर हा फरक आहे या दोन पीठचिन्हामध्ये धन्यवाद